नमस्कार, भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आजची ठळक बातमी पाहूया। चोपडा शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया। चोपडा शहरात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा चोपडा शहर व चोपडा तालुका शाखा यांच्या वतीने दिनांक 24 ऑक्टोबर 2023 रोजी ठीक 8 वाजता अशोका विजयादशमी तथा धम्मचक्र प्रवर्तन दिवस चोपडा शहरात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। यावेळी अशोका बुद्ध विहारात येथे पंचशील ध्वजारोहण जितेंद्र बिरबल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले। इथून शांती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास शहर अध्यक्ष भरत भीमराव शिरसाट व तालुका अध्यक्ष बापूराव गिरधर वाने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिक वंदन घेण्यात आले। समता सैनिक दल यांनी सलामी दिली। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास समता सैनिक दल प्रमुख शालिग्राम व्यंकट करंदीकर व जानकीराम शंकर सपकाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व सलामी देण्यात आली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक आधार छगन पानपाटील यांनी केले तर सूत्रसंचालन देवानंद यशवंत वाघ यांनी केले। सदर कार्यक्रमास चोपडा शहरातील सर्व समाजबांधव बौद्ध उपासक उपासिका पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते। धन्यवाद। भारत सुपरफास्ट लाइव न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।